नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी बंदी असतानाही प्लॅस्टिकची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली या कारवाईत पाच दुकानदारांना दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला शहरात प्लास्टिकची विक्री तसेच वापरावर बंदी घालण्यात आली आहे असे असतानाही प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेऊन आरोग्य विभागाकडून आरोग्य अधिकारी पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्लॅस्टिकची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली मोहिमेच्या पहिल्या दिवशी पाच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येऊन दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला दरम्यान पथकाकडून पतंग गल्ली बळीराम फुले मार्केट अशोक टॉकीज गल्ली परिसर व सिंधी कॉलनी परिसरातील पतंग आणि मांजा विक्री करणाऱ्या दुकानांचीही पाहणी करण्यात आली मात्र एकाही ठिकाणी नायलॉन मांज्याची विक्री होत नसल्याचे आढळून आले श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव